मॅक्सिमम सिटी मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. पावसाची जोरदार बॅटिंग आज सकाळपासून पाहायला मिळते आणि हेच कारण आहे की आता वाहतुकीचा वेगसुद्धा काही प्रमाणामध्ये मंदावलेला आहे. मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ईस्टर्न फ्रीवे, त्यासोबतच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आता ट्रॅफिक जॅम व्हायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळची वेळ आणि सकाळपासूनच आपण पाहतोय वाहतुकीचा जो वेग आहे तो मंदावलेला आहे. दृश्यमानता कमी झालेली आहे आणि त्यामुळे वाहन चालकांनी आता आपल्या हेडलाईट्स ऑन करून या ठिकाणाहून निघण्याचा हा जो काही प्रयत्न आहे तो सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभर अशाच पद्धतीचं वातावरण राहील. हवामान विभागानं मुंबईला आज येलो अलर्ट दिलेला आहे. त्यासोबतच मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट आहे, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर निघताना आपली काळजी घ्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की मुंबईचा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्या ठिकाणी सुमननगर जंक्शनला, त्यासोबतच सायन प्रतीक्षानगर या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये वाहन चालकांचा खोळंबा होतो. ट्रॅफिक जॅमच्या समस्येला त्यांना सामोरं जावं लागतं, तर त्यासोबतच ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेवर वडाळ्याच्या जवळ ट्रॅफिक जॅमच्या समस्येला मुंबईकरांना सामोरं जावं लागतं. तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्णपणे कांदिवलीपासून मुंबईच्या दिशेनं जॅमच असतो आणि त्यामुळे यातून मुंबईकरांना दिलासा मिळणार का असा प्रश्न वारंवार मुंबईकर विचारतात. लाखोचं पेट्रोल, करोडोचं पेट्रोल जे आहे ते वाहन चालकांना फुकावं लागतं. त्यासोबतच रस्त्यांमध्ये विविध ठिकाणी खड्डे आहेत आणि या खड्ड्यांमुळे सुद्धा वाहतुकीचा जो वेग आहे त्याला कुठे ना कुठेतरी फटका बसतोय. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईकरांची दैना उडाली आहे. कॅमेरा पर्सन गणेश राहतेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.